आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी शहराच्या विकासासाठी अधिक प्रयत्नशील आमदार सौ जोल्ले, रस्ता कामाचा शुभारंभ, 1,50,00,000 निधी. निपाणी शहरासह मतदारसंघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मतदारसंघात विकास कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी अधिकाधिक निधी मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आहे. निपाणी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे उद्घाटन वेळी आमदार सौ जोल्ले बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, पूर्वीच्या वॉर्ड क्रमांक 8 व 9 आणि सध्याचा वॉर्ड क्रमांक 6 येथे रस्ता काम तसेच गटारीच्या निर्मितीसाठी नगरोद्यांच्या 3rd टप्प्यातून 1,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या परिसरात आवश्यक असणारी सर्व विकास कामे आगामी काळात राबवण्यात येतील असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी हार्ट शुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, प्रवीण शहा, गोपाल नाईक, नगरसेवक जयवंत भाटले, राजू गुंडेशा, संतोष सांगावकर, सोनल कोठडिया, प्रभावती सूर्यवंशी, नीता बागडी, आशा टवळे, उपासना गारवे, अरुणा मुतकुडे, रंजना इंगवले, राजेश भाई कोठडिया, राणी शेलार, दीपक माने, विजय टवळे, अविनाश माने, सुनील राऊत, दत्ता जोत्रे, दिनकर कांबळे, नंदू श्रीखंडे, अण्णासाहेब कुराडे, सुनील कोपर्डे, सूरज खवरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे. जेव्हा मी ह्या भागामध्ये फिरत होतो त्यावेळेपासून सगळ्यांचं डिमांड होतं की हे जरासं जत्रटवेस सुधारणा व्हायला पाहिजे आणि इथं व्यवस्थितपणे स्वच्छता राहिली पाहिजे आणि ह्याच्यातून कुठंही या लोकांना त्रास होऊ नये ह्या पद्धतीनं आज हे कामकाज उद्घाटन झालेलं आहे आणि उर्वरित जे कामकाज असतील ते देखील येणाऱ्या दिवसामध्ये लवकरात लवकर संपूर्ण करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आणि सूर्यवंशी वहिनी इथं तुम्हाला विश्वास देतो आणि रोहिदास जयंतीच्या आणि एकदा सर्वांना शिवाजी जयंतीच्या आणि एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो आणि मी इथं जय हिंद.